आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माल विकला नाही गेलाय, सगळा माल चोरीला गेलाय वृंदा. सगळं छान होते. तुझ्या बिझनेस बद्दल काही बोलणी झाली की नाही त्यांच्याकडच्या? काय सॉलिड माणसेत काका, है ना. आम उलट संकेतला म्हणत होते ते राणाला नीट बिझनेस शिकव, एकदम कसं पहिल्या वर्षातच प्रॉफिट भेटला पाहिजे. तू आता फक्त बघ वृद्धा, आता आपण असंच मन लावून काम करणार आहे, फुल एनर्जी लावून. या असल्या वस्तू लय लोकांच्या घरी जाऊन विकायच्यात आपल्याला, त्यातून भरपूर प्रॉफिट कमवणार आहे आपण. मग आपण स्वतःचा असं एक मस्त पैकी 4 मजली शोरूमच टाकू मॉल टाइप मध्ये. 4 मजली नको, 5 मजली शोरूम घेऊन टाकूया, म्हणजे त्यात 5व्या मजल्यावर आपलं घर असेल. असं काय करताय? इकडे बघा, मी आहे ना तुमच्या सोबत, सगळं ठीक होईल, अजिबात काळजी करू नका तुम्ही, आहे मी. जर अजून भरोसा दाखवतीस तर होईल सगळं ठीक. खरंच अहो, Thank you.
वर्षा, आज ऑफिस मधून ईमेल आला आहे. माझी 4 महिन्यांची सुट्टी कमी करून 2 महिने केले, त्यामुळे मला आता लगेच शिपवर जावं लागणार. याला काय अर्थ आहे? तुम्ही आत्ता आलात, आता लगेच चाललात. आपल्याला एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवता येणार आहे की नाही कळतंय वर्षा. तुला जेवढा त्रास होतोय ना, तेवढाच मलाही होतोय. असं वाटतंय की तुझ्यापासून लांब जाऊच नाही. नोकरी सोडून देऊ का? नाही, असं करू नका. म्हणजे नोकरी सोडून देणं हा काही ऑप्शन नाहीये ना. फ्युचरचा विचार नको का करायला? सेव्हिंगचा विचार नको का करायला? तुम्ही जा. या वेळेला तुम्हाला जितका वेळ काम करायचंय तितका वेळ काम करा. 4 पैसे एक्स्ट्रा मिळालेत तर आपल्या बिझनेसचं काही होत आहे का तेही बघता येईल. आणि आपण इतकी वर्ष जी लाईफस्टाईल एन्जॉय करतोय ती असं एकाएकी सोडणं शक्य होणार नाही आपल्याला, हो ना? हो. आणि समजा दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात आपली आत्ताची लाईफस्टाईल जी काही आहे ती मेंटेन करता येईलच की नाही हेही माहीत नाही, त्याचाही विचार करायला हवा ना. विक्रांत, काय झालं? मला पुन्हा एकदा कळलंय माझी बायको खूप ग्रेट आहे. आपल्या संसाराच्या भावनिक आणि व्यावहारिक